कार मी गजानन खंदारे क्लस्टर फार्मिंगमध्ये आपलं स्वागत आहे काल शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्या राजकीय युतीची घोषणा झाली आणि महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलं चर्चेमध्ये याच्यासाठी आलंय की राजकारणामध्ये तसं युती होणं तुटणं ह्या गोष्टी काही नवीन नाहीत परंतु राजकारण आणि समाजकारण या दोन्ही गोष्टीमध्ये शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड ह्या दोन्ही एकमेकांच्या प्रखर विरोधक असताना आणि दोन्ही हे वैचारिकदृष्ट्या वेगवेगळे ध्रुव असताना हे राजकीयदृष्ट्या एकत्र आले ही गोष्ट अनेकांना पचनी पडली नाही किंवा राजकीय विश्लेषण सकाळसाठी अतिशय ही चर्चेचा विषय पूर्ण महाराष्ट्रभर ठरत आहे आणि त्या दृष्टीने संघटना ह्या छत्रपतींच्या विचारांचा आदर्श मानणाऱ्या असताना आ, संभाजी ब्रिगेड ही छत्रपतीसोबतच महामानवांच्या विचारावर सर्व धर्म जातीला सोबत घेऊन कार्य करणारी एक संघटना आहे आणि दुसरीकडे शिवसेनासुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत शिवविचारावर चालणारीच चा एक संघटना आहे मात्र शिवसेना ही थोडीशी हिंदुत्वाच्या अंगाने जाते तर आ, संभाजी ब्रिगेड ही बहुजन समाजातील एक खूप प्रभावी अशी एक चळवळ आहे आणि त्यामुळे या दोन्ही संघटनाच्या एकत्रीकरणाबाबत अनेकांच्या मनामध्ये कोटशूळ उठणं स्वाभाविक आहे साहजिक आहे आता राजकारणामध्ये असं म्हटलं जातं की राजकारण हा एक बदमाशीचा खेळ असतो म्हणजे ज्याला गेम ऑफ स्कॉन्ड्रोल असं म्हणतात आणि राजकारणामध्ये ह्या गोष्टी घडत असतात राजकीय सत्ता स्थापनेसाठी अशा गोष्टी गौण असतात किंवा क्षम्य असतात परंतु आ, ही दोन वैचारिकदृष्ट्या एकमेकांचे विरोधक असलेले संघटन जर एकत्र येत असतील तर याचा मागोवा घेणं कुठेतरी क्रमप्राप्त ठरते मुळात मराठा सेवा संघाची स्थापना ही एकोणीसशे नव्वदमध्ये अकोला इथे झाली आणि स्थापना झाल्याच्यानंतर समविचारी लोकांनी एकत्र येऊन आपलं वैचारिक अधिष्ठान ची पाळंमुळं रुजवायला सुरुवात केली आणि बघता बघता तेहतीस पक्षपेक्षा अधिक कक्षांची स्थापना मराठा सेवा संघाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर देशभर जगात ही पाळमुळं या संघटनेची पसरली गेली आहेत आणि शंभर टक्के समाजकारण हा या संघटनेचा मूळ आत्मा आहे चिकित्सा करून समाजाचं प्रबोधन करणं ही आ, या संघटनेची मूळ हे राहिलेली वाटचाल राहिलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये हिंदुत्वाची झालर पांघरून शिवसेनेचा जन्म झाला पुढे राजकारण करत असताना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीसच टक्के राजकारण हे ब्रीत घेऊन शिवसेना राजकीय आखाड्यात उतरली एकेकाळी शिवसेनेचा समाजकारणामध्ये बराच दबदबा होता परंतु अलीकडच्या काळामध्ये या भगव्या रुमालाचा दबदबा काहीसा प्रशासनावर असलेला वचक काहीसा कमी होताना दिसला आणि त्यातच अलीकडच्या काळामध्ये शिवसेनेची जी काही शक्लं दोन शकलं पडली तर त्या शकलामध्ये ह्या गोष्टी होणं स्वाभाविक होते आणि मराठा सेवा संघाच्या माध्यमातून संभाजी विगेड हा एक तरुणाचा सशक्त वैचारिक चळवळ म्हणून एक कक्ष उदयास आला आणि एकीकडे एक शेंडी जानव्याचं हिंदुत्व आणि यांचं चिकित्सक हिंदुत्व किंवा जो काही अंधश्रद्धा आणि जे काही हिंदू धर्माच्या ज्या काही चालीरीती आहेत तर याला सातत्यानं विरोध करत मराठा सेवा संघानं बारा जानेवारी दोन हजार पाच रोजी शिवधर्म प्रकटनाची घोषणा केली आणि आपली एक वेगळी संहिता सुद्धा धर्मसंहिता सुद्धा तयार केली आणि अशा स्थितीमध्ये दोन हजार सोळामध्ये ज्यावेळेस संभाजी विगडची राजकीय पक्ष म्हणून घोषणा झाली आणि तशी नोंद झाली तर त्यावेळेस संभाजी विगडची सुद्धा दोन शकलं पडली त्यातला एक गट समाजकारणामध्ये राहू इच्छित होता राज संभाजी ब्रिगेडनं राजकारण करू नये अशी भूमिका घेऊन एक गट बाहेर पडला आणि आदरणीय प्रविंद दत्ता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तो गट आजही कार्य करतो आहे दुसरा गट राजकीय अंगाने आदरणीय मनोजजी आखरे यांच्या नेतृत्वामध्ये काम करतो आहे आणि अशा स्थितीमध्ये निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेडला संमिश्र म्हणता येणार नाही परंतु अजूनही आपली म्हणजे अस्तित्व असं म्हणावं तसं तयार करता आलं नाही आणि अशा स्थितीत राजसत्ता म्हणजे ज्या काही पंचसत्ता सांगितलेल्या आहेत की जे काही बहुजनांच्या उद्धारासाठी जे काही पंचसत्ता हातात असणं आवश्यक आहे असं आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब वारंवार सांगत असतात तर त्या पंचसत्तेपैकी राजसत्ता ही हातामध्ये असणं आवश्यक असतं मागच्या काळामध्ये जे काही मराठा मोर्चे निघलेत लाखोच्या संख्येने रेकॉर्ड ब्रेक असे जागतिक विक्रम प्रस्थापित करणारे मोर्चे निघाले आणि या मोर्चा मागचं जे काही समाजामध्ये गावगाव खेड्यापाड्यामध्ये प्रबोधन करणारी जी मंडळी होती तर ती संभाजी संभाजीवेगडं आणि कुठेतरी मराठा सेवा संघाचीच से मंडळी मोर्चासाठी प्रवृत्त करणारी मंडळी होती हे स्पष्ट आहे परंतु अशा स्थितीत लाखोच्या संख्येने मोर्चे निघूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा समाजाचे इतर प्रश्न असतील किंवा इतर सामाजिक बहुजन समाजाचे प्रश्न असतील तर या प्रश्नाची उकल अजूनही म्हणावी तशी मिळाली नाही आणि या दृष्टीने मग कुठेतरी राजसत्ता सत्ता आपल्या हातामध्ये असणे आवश्यक ठरते अशा स्थितीमध्ये गेल्या काही महिन्यापूर्वी आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर यांनीच्या मराठा मारक या मासिकातून भाजपसोबत जाण्याचा पर्याय किंवा तसं सुतोवाच केलं होतं आणि त्यातून प्रचंड असा गदारोळ या लेखाच्या माध्यमातून माजला होता म्हणजे स्वकीय संघट संगर्ट, संघटनेतील लोकांनीच या गोष्टीला काहीसा विरोध दर्शवला चर्चे बऱ्याच चर्चा झळल्या आणि मग ही चर्चा काही दिवसानं सोशल मीडियावर थांबली मात्र एक विरोधाची एक प्रखर लाट त्या माध्यमातून जाणवली परंतु अलीकडच्या काळामध्ये शिवसेनेची जी काही दोन शक्ल पडली आहेत तर त्या शकलाच्या माध्यमातून जे काही दोन गट तयार झालेले आहेत तर ते दोन गट तयार होत असताना यामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना काहीशी एकाकी झाल्यासारखी वाटते आणि अशा स्थितीमध्ये ज्या लोकांनाही शिवसेना आवडत नव्हती अशा लोकांचीही आता एक सिंपत्ती किंवा सहानुभूतीची एक भरभक्कम बाजू मूळ शिवसेनेच्या बाजूने आहे आणि अशातच संभाजी ब्रिगेडला सुद्धा कुणाचा तरी एक सहवास आधार हवा होता आणि नेमके हे पर्याय चाचपत असताना काल ही घोषणा झाली आणि ही घोषणा झाल्याच्या नंतर मग ज्या वेळेस मीडियामधून ह्या गोष्टी बाहेर पडल्या तर त्यावेळेस याबाबत बहुतांशी लोकांनी म्हणजे सेवा संघाचे असतील शिवसेनेचे असतील किंवा ज्यांच्यामध्ये पोटशूळ उठलाय असे अपवाद जर सोडले तर बहुतांश लोकांनी या घटनेचं स्वागत केलं आहे आणि निश्चितच या युतीमुळे एक सकारात्मक चर्चा समाजामध्ये पाहायला मिळते आणि हे जर असं झालं तर जे काही शेंडी जानव्याचं हिंदुत्वाचा जो काही मुद्दा असेल बाबासाहेब पुरंदरेचा जो काही शिवसेनेनं त्याला विरोध केला होता किंवा सामनामधून मुका मोर्चाचं जे काही टीका केली होती किंवा जेम्स लेन प्रकरणामध्ये तर ह्या गतकाळात ज्या काही शिवसेनेकडून चुका झाल्या असतील तर ते नेमक्या आता त्या चुकावर पडदा पडून एक बदलाची नवीन नांदी ठरेल असंही समाजमाध्यमामध्ये बोलल्या जाते आणि राजकीय पक्षांना आणि त्यांच्या त्या पळवाटांना त्यांच्या त्या, त्या, त्या त्याच त्या राजकारणाला लोक कंटाळलेले असताना एक शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आता एक नवीन पर्याय समोर येतो आहे असं जनसामान्यांना वाटू लागलेलं आहे मात्र येत्या भविष्य काळात नेमकी ही बदलाची नांदी ठरणार की अजून परिवर्तनाची नांदी ठरणार की अजून पुढे नेमकं यातून काय निष्पन्न होणार हे येणारा भविष्य सांगू शकेल मात्र जर एक हिंदुत्व आणि गैर हिंदुत्व हे दोन्ही मुद्दे जर बहुजनांची संघटन म्हणून ओळखलं जाणार मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड आणि हिंदूंची म्हणून ओळखले जाणारी शिवसेना तर हे दोन धर्माचे मुद्दे सोडले तर शिवसेनेचं मुख्य धोरणही ऐंशी टक्के राजकारण राहिलेलं आहे आणि संभाजी ब्रिगेडचं सुद्धा शंभर टक्के समाजकारण आणि समाज शंभर टक्के राजकारण आणि शिवसेनेचं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे धोरण पूर्वीपासून राहिलेला आहे तर त्या दृष्टीनं ह्या सामाजिक सामाजिकदृष्ट्या जर ह्या दोन्ही संघटना एकाच राजकीय व्यासपीठावर विचारपीठावर आल्या तर यातून नक्कीच परिवर्तन घडेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र